भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, MA, PhD, DSC, LLD, DLED, बार ॲट लॉ। परिचय। भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत असल्याची लक्षणे दृष्टोत्पत्तीस येत आहेत। त्याबरोबरच स्वाभाविकपणे भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी वाढत आहे। भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे। निकायांवर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते। त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे कळते। जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही। हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय? जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यांवर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा। यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय? या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्धृत करण्याचे मी योजित आहे। पहिला प्रश्न भगवान बुद्धांच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे, ती म्हणजे परिव्रज्जा। भगवान बुद्धांनी परिव्रज्जा का ग्रहण केली? याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी मृतदेह, रुग्ण आणि जराजर्जर मनुष्य पाहिला म्हणून। वरवर पाहताही हे उत्तर हास्यास्पद वाटते। बुद्धाने आपल्या वयाच्या 29व्या वर्षी परिव्रज्जा ग्रहण केली। या 3 दृश्यांची परिणिती म्हणून जर त्याने परिव्रज्जा ग्रहण केली असेल तर ही 3 दृश्य तत्पूर्वी त्याला कधी कशी दिसली नाहीत? या शेकड्यांनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणे असंभव्य होते। त्याने त्या ह्याच वेळी प्रथम पाहिल्या हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे। हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही। पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते? दुसरा प्रश्न 4 आर्य सत्यांनी निर्माण केला आहे, बुद्धाच्या मूळ शिकवणीत त्यांचा अंतर्भाव होतो काय? हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच घात करते। जीवन हे जर दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे। या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही। जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार? जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल? अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही 4 आर्य सत्ये हा एक मोठाच अडथळा आहे, कारण 4 आर्य सत्ये मानवाला आशा नाकारतात। ही 4 आर्य सत्ये बुद्धाच्या आचार तत्वांना निराशावादी ठरवतात। ही आर्य सत्ये मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत काय की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे? तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म या तत्वांबद्दलचा आहे। बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे पण त्याने कर्म आणि पुनर्जन्म ह्याबद्दलची तत्वे दृढतया प्रतिपादन केली आहेत असे सांगितले जाते। मग लगेच प्रश्न उपस्थित होतो, जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत। बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले? त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द त्याने वापरले काय? असे जर असेल तर कोणत्या अर्थी ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे। चौथा प्रश्न भिक्खूंसंबंधीचा आहे, भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा काय हेतू होता? एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय? की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता? हा एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे। जर भिक्खू हा केवळ
पूर्ण पुरुष असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही, कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे। या उलट पक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल। या प्रश्नाचा निर्णय तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे। मला आशा वाटते की माझे प्रश्न वाचकात चेतना निर्माण करतील आणि त्यांची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास प्रवृत्त करतील।